आज हम लोगों ने तय किया है भारतीय जनता पार्टी शिवसेना लोकसभा और विधानसभा दोनों चुनाव साथ में लड़ेगी। लोकसभा में भारतीय जनता पार्टी 25 सीटें लड़ेगी, शिवसेना 23 सीटें लड़ेगी। विधानसभा में हमारे जो कुछ अन्य दोस्त हैं उनसे बातचीत करके उनकी जो सीटें हैं उन सीटों को छोड़कर बची हुई सारी सीटें ये बीजेपी और शिवसेना ये इक्वल शेयर लेकर लड़ेगी। सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय, कारण मागील 2 महिन्यात झालेल्या सत्तांतरानं राज्यातील राजकारणाची पाळमुळंच बदलली आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्तेच्या खुर्चीवरून पायउतार केल्यानं एकनाथ शिंदे आधीच चर्चेत आहेत। भाजपच्या वरदहस्तामुळे आणि देवेंद्र फडणवीसांच्या खेळीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा नक्कीच आहे। आता हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे युतीच्या हिंदुत्वाच्या बाता करून शिंदे गट आणि भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केले जातात। शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीशी केलेल्या आघाडीवरून हिणवलं जातं, पण त्यावेळी खुद्द भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी त्या पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य अधोरेखित करणारं आहे। विधानसभेच्या जागांसोबत पद आणि जबाबदारींचंही समसमान वाटप होईल असं फडणवीस म्हणाले होते। त्यावेळी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शहा मंचावर उपस्थित होते, पण पुढे विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेवेळी भाजपनं सत्तेतल्या अर्ध्या वाट्यावरून हात वर केले आणि पुढे युतीचं गणित फिसकटलं। अचानक अजित पवारांना सोबतीला घेऊन फडणवीस आणि अजितदादांचा पहाटेचा शपथविधी झाला, पण अजितदादांचं बंड शरद पवारांनी 80 तासात मोडून काढलं। त्यानंतर शिवसेनेचं काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, पण एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडामुळे जून महिन्यात हे सरकार संपुष्टात आलं। त्यानंतर 30 जूनला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत भाजप आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेत आलं। त्यातच आता मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचा गट आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे। अशातच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी हा व्हिडिओ पाहिला आणि ऐकला असेल ना, शहांना मराठी कळत नसलं तरी फडणवीसांनी ती घोषणा हिंदीतच केली होती, त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं का की त्यांच्या लक्षात आलं नसेल असे प्रश्न विचारत फडणवीसांच्या 2019 सालच्या युतीच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।